प्रत्येक मुलगी एक स्वप्न असतं की तिला कुठेतरी पुढे जायचं. माझं ना एक खूप विलक्षण स्वप्न होतं, महाराष्ट्र पोलीस का, तर एक पोलीस आणि एक कणखर म्हणून. कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये स्त्रियांना प्रत्येक जागा घेण्यासाठी एक लढा घेतला. जसं राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखं पुत्र जन्माला घातला, आज आपली क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले त्यांनी एवढं सगळं करून महिलांसाठी, शिक्षणासाठी त्यांनी एवढा लढा दिला, पण तो लढा प्रत्येक महिलेला आतून प्रत्येकाला लढावाच लागला. तसा हा लढा मलाही लढावा लागला. मी कसं तरी 10वी ओढली आणि माझं खूप मोठं स्वप्न होतं महाराष्ट्र पोलीस. सगळं सोडून फक्त एकच फोकस केले की तिथं प्रयत्न करायचे. पण ना ते प्रयत्नांना आमच्या घरात आणि माझ्या फॅमिलीमध्ये काही स्थान नव्हता. मुली शिकत नाही, मुली हे काम करत नाही, मुली ते करत नाही, आमच्या स्त्रिया उमऱ्याच्या बाहेर जात नाही, बाकीची कामं केलेली आमच्या घरात चालत होती, पण शिक्षण नाही. तिथं माझा भरलेला पोलिसाचा फॉर्म फाडण्यात आला, खूप चांगलं माझं सिलेक्शन, सगळ्या गोष्टी मी तिथं परिपूर्ण झाले होते. पण पुढे शिकता आलं नाही म्हणून माझं जे काही इच्छा होती ती माझ्या डब्यात गेली.